लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा, ताजा बातम्यांसाठी पाहत रहा News 99. महाराष्ट्र राज्य वाटार समाज संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष रामभाव नलवडे, आम्ही गेले 7 दिवस या ठिकाणी उपोषणला बसलो आहे. तर प्रशासनाची आमच्याकडे अजिबात कुठलीही दखल घेतलेली नाही. तर इथून पुढं जे काय होणार आहे, आज आमची कलेक्टर साहेबांच्याबरोबर मीटिंग आहे, त्यानंतर काय जे पुढचा निर्णय ठरल त्या पद्धतीने आमचं उग्र आंदोलन त्यापुढे ठरणार आहे, अशी त्यांनी प्रशासनाने त्याची दखल घ्यावी अशी आमची वाडार समाज संघटनेच्या वतीनं विनंती आहे. जिल्हाध्यक्ष मी वाडार महाराष्ट्राचा, आज या ठिकाणी आमच्या समाजातले वाडार समाजाचे लोक गेले 7 दिवस झाले तर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. पण शासनाकडं किंवा कलेक्टर ऑफिसमधनं नुसतेच आम्हाला निरोप येतात आणि काहीतरी सांगून आमच्याकडे वेळ मारून येतात आणि काहीतरी आपलं धातुमातून उचलतात किंवा आम्हाला न पटण्यासारख्या गोष्टी सांगतात आणि आम्ही आपण परत येऊन बसतो. पण आता काली कलेक्टर साहेब नव्हते आणि परवाही नव्हते, आज आलेले आहेत. आज त्यांच्यावर आमची मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये आमचं काय नेमकं ते निर्णय घेणार आहेत त्याच्यावर आमचं सगळं पुढचं आंदोलनाचं पवित्रा ठरणार आहे. कारण का आमची काय अशी किंवा समाजाची अशी काही फारशी मागणी नाही. जे काय आमचे जे 4 प्लॉट जे आम्हाला नागेवाडीमध्ये जे 4 प्लॉट खाणीसाठी निवडले आहेत त्यामध्ये 2 खाणी जे त्यांनी लिलाव प्रक्रियेमध्ये घेतलेले आहेत ते लिलाव प्रक्रियेमध्ये न घेता चारही प्लॉट आमच्या समाजाने सलगरित्या एकतर सुरुवातीपासून मिळावेत किंवा शेवटून मिळावेत अशी समाजाची काय म्हणजे किरकोळ मागणी आहे. की तुम्ही तर अगोदर आम्हाला दिलेलं आहेच, काय दिलेलं आहे, फक्त त्यात बदल काय करायचं तुम्ही लिलावासाठी घेतलेलं आहे, लिलाव प्रक्रियेत घेतलेलं आहे, ते फक्त रद्द करून आम्हाला आमच्या समाजासाठी 4 प्लॉट मोकळे करावेत, खुले करावेत, हीच आमची मागणी आहे. ही जर साधी मागणी पूर्ण करता येत नसेल तर म्हणजे समाजाला इथं आंदोलन केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही. कारण का आज नुसतं 4 चौकांची पोटं भरून चालत नाहीत तर हा अख्खा आमचा समाज इथं गेली 7 दिवस झाले बसतात. साखळी उपोषणाचा अर्थ असा नाही की आम्ही इथं खाऊन पिऊन येतो बसतो असं काही नाही. पण शासनाने सुद्धा आमची दखल घेतली पाहिजे की बाबा आज हे गेले 7 दिवस झाले बसलेत, त्यांना काहीतरी पॉझिटिव्हली उत्तर दिलं पाहिजे, पॉझिटिव्हली त्यांचं काहीतरी प्रश्न मार्गी लावले पाहिजेत. असं न करता काहीतरी आम्हाला बोलवलं जातंय, काहीतरी सांगितलं जातंय आणि आमचं मनाचं समाधान केलं, पण आमचं मनाचं समाधान काही होत नाही. जर आज साहेबांच्या मीटिंगमध्ये कलेक्टर साहेबांच्या मीटिंगमध्ये आम्हाला सकारात्मक जर निर्णय काही झाला नाही तर आम्हाला उद्यापासून किंवा समाज म्हणत तेव्हापासून आत्तापासून म्हटलं तरी आम्ही उग्र आंदोलन करणार आहे. वेळ पडली तर आम्ही रस्ता रोकोही करणार आहे.